नमस्कार, मी आरती कुलकर्णी। फ्लॅशबॅक 2016 मध्ये तुमचं स्वागत आहे। 2016 हे वर्ष संपलंय। हे वर्ष होतं अमेरिकन निवडणुकांचं आणि ब्रेक्झिटचं, त्यासोबतच युद्धग्रस्त सिरियामधल्या उमरान डँक्विशचा चेहरा आपल्या डोळ्यासमोरून हटत नाहीये। स्थलांतरितांमधला आयलान कुर्दी या चिमुरड्याच्या फोटोमुळे मागच्या वर्षी अख्खं जग हेलावून गेलं होतं आणि यावर्षी ओमरानच्या फोटोमुळे सिरियाची व्यथा जगासमोर आली। हे वर्ष तर युद्धखोरी, अशांतता, स्थलांतरितांचे प्रश्न अशी आव्हानं घेऊन आलं, पण पुढच्या वर्षी तरी या समस्यांवर काही उत्तर सापडेल अशी आशा करूया आणि बघूया या वर्षीच्या जगभरातल्या महत्त्वाच्या घटना। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय ही या वर्षातली सगळ्यात लक्षवेधी घटना। अमेरिकन जनतेच्या या निर्णयाचे पडसाद जगावर उमटत राहणार आहेत। सगळ्याच माध्यमांचे आणि तज्ज्ञांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आणि अमेरिकेमध्ये इतिहास घडला। अनुभवी आणि मुरब्बी अशी प्रतिमा असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांना पराभव पत्करावा लागला। डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार आणि प्रतिमा बघता ते निवडून येऊ शकणार नाहीत असं सगळ्यांना वाटत होतं, पण आक्रमक प्रचार आणि राष्ट्रवादाच्या भावनेला हात घालत ट्रम्प यांनी जनमत आपल्या बाजूने वळवलं। अमेरिकेची आर्थिक परिस्थिती, भूमिपुत्रांना रोजगार आणि दहशतवादाचा मुद्दा ट्रम्प यांनी लावून धरला। डेमोक्रेटिक पक्ष याबद्दल बोटचेपी भूमिका घेतोय हे मतदारांना पटवून दिलं। ट्रम्प निवडून येणं ही सगळ्या जगासाठीच धक्का देणारी घटना ठरली। विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांची गेल्या 8 वर्षातली उदारमतवादी राजवट डोळ्यासमोर असताना आता ट्रम्प कुठलं धोरण राबवणार याची उत्सुकता सगळ्या जगाला आहे। या वर्षातली दुसरी मोठी घटना म्हणजे ब्रेक्झिटची। ब्रिटनच्या जनतेनं सार्वमतात युरोपमधून बाहेर पडण्यासाठी कौल दिला। पूर्ण जगालाच हा मोठा धक्का होता। ब्रिटन पुढच्या 2 वर्षात युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार आहे। ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला। नव्या पंतप्रधान थेरेसा मे यांना आता नवं आव्हान पेलावं लागणार आहे। गेली काही वर्ष ब्रिटनची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती। इतर देशांमधल्या तरुणांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत नव्हता, त्यासोबतच निर्वासितांना सामावून घ्यावं असा दबाव वाढत होता। युरोपियन युनियनमुळे ब्रिटनच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचतोय अशी भावना ब्रिटनच्या नागरिकांची होती आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जनमत चाचणीचा निर्णय घेतला। या निर्णयानं सुधारणावादी गटांना मोठा धक्का बसलाय। युरोपियन युनियन फुटण्याची ही सुरुवात आहे असा इशारा काही तज्ज्ञांनी दिलाय। सिरियाच्या इतिहासामध्ये 2016 हे वर्ष काळा अध्याय ठरणार आहे। वर्चस्वाच्या या लढाईमध्ये एका देशाचं होत्याचं नव्हतं झालं। आज सिरियामध्ये अनेक गट आहेत। आयसिसनं देशाच्या एका मोठ्या भागावर ताबा मिळवलाय। सिरियामधलं अलेप्पो शहर हवाई हल्ल्यांमध्ये बेचिराख झालं। अलेप्पोची हवाई दृश्य सिरियाचं करुण चित्र दाखवणारी होती। राष्ट्राध्यक्ष बशार अल असाद यांचं वर्चस्व असलेल्या लष्करानं आयसिस विरुद्ध युद्ध पुकारलंय। रशियाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, तर एका भागावर कुर्दिश बंडखोरांचा ताबा आहे। या यादवीमध्ये सामान्य जनता भरडली जाते, त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात आणि यामुळे लाखोंच्या संख्येनं नागरिक इतर देशात आश्रय घेतात। या लढाईमध्ये हजारोंना आपले प्राण गमवावे लागले। सिरियन निर्वासितांमुळे युरोपीय देशांमध्ये नवे प्रश्न निर्माण झाले। इथली सांस्कृतिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे। सिरियामधल्या या युद्धात होरपळ होतीये ती महिला आणि मुलांची। सिरियामधल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये घायाळ झालेल्या उमरान डँक्विशच्या फोटोनं अवघं जग हेलावून गेलं। अलेप्पो मधल्या एका उद्ध्वस्त इमारतीमधून उमरानला वाचवण्यात आलं। उमरान डँक्विश असं या 5 वर्षांच्या मुलाचं नाव आहे। त्याचे आई वडील आणि 3 भावंड सुद्धा या हल्ल्यातून बचावले। या वर्षाला निरोप देताना उमरानचा चेहरा डोळ्यासमोरून हटत नाही। मागच्या वर्षी समुद्र किनाऱ्यावर मृत्यूमुखी पडलेल्या आयलान कुर्दीच्या फोटोमुळे जग असंच हेलावून गेलं होतं। आयलानच्या फोटोमुळे स्थलांतरितांची भीषण समस्या सगळ्यांसमोर आली आणि या वर्षी ओमराननं आपल्याला अस्वस्थ करून सोडलं। युद्धग्रस्त सिरियाच्या वेदनेला त्याच्या फोटोमुळे वाचा फुटली। असे किती ओमरान आणि आयलान यांना आपण गमावून बसणार आहोत हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय। रशियाचे तुर्कस्तानमधले राजदूत आंद्रे कार्लव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ती सुद्धा या सिरियाच्या प्रश्नामुळे। कार्लव हे तुर्कस्तानमधल्या अंकारा शहरामध्ये एका प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेले तेव्हा एका बंदूकधारी हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला।
कला प्रदर्शनामध्ये कार्लोव भाषण देत असताना हल्लेखोरानं सिरियामधल्या अलेप्पो शहराबद्दल घोषणा दिल्या. अलेप्पोला विसरू नका, सिरियाला विसरू नका असं तो म्हणत होता. रशियानं सिरियामध्ये सुरू केलेल्या शांती प्रयत्नांना खीळ घालण्यासाठीच ही हत्या केली गेली असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. कार्लोव यांच्यावर हल्ला करताना हल्लेखोरानं ज्या घोषणा दिल्या त्यावरून जगभरामध्येच प्रतिक्रिया उमटल्या. हा हल्लेखोर तुर्कीचा पोलीस अधिकारी असल्याची माहिती अंकाराच्या महापौरांनी दिली होती. नंतर पोलिसांच्या सोबत झालेल्या चकमकीमध्ये हा ठार झाला. इराकमध्ये जाऊया. इराकमधल्या मोसूल शहराचा ताबा मिळवण्यासाठी इराकी लष्कर आणि आयसिसमध्ये धमासान युद्ध सुरू आहे. आयसिसच्या ताब्यातून मोसूलची सुटका करण्यासाठी इराकी आणि कुर्दी फौजा निकराची लढाई देत आहेत. पण वर्ष संपलं तरी ही लढाई सुरूच आहे आणि आयसिसच्या ताब्यातून मोसूलची सुटका अजूनही झालेली नाही. मोसूलच्या बाजूच्या शहरांपर्यंत या फौजा पोहोचल्यात पुढच्या वर्षी तरी मोसूल या फौजांच्या ताब्यात येऊ शकतं, आयसिस मुक्त होऊ शकतं अशी आशा आहे. आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी मोसूलमध्ये दडला होता, तिथून तो पळाला अशा बातम्या सुद्धा यावर्षी येत राहिल्या. पण बगदादीचा ठाव ठिकाणा लागला नाही. 2016 युरोपमध्ये प्रामुख्यानं दहशतवादी हल्ले झाले आणि यामुळे दहशतवादाची पाळंमुळं इथे किती खोलवर गेली आहेत हे जगाच्या लक्षात आलं. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये आयसिसच्या अतिरेक्यांनी विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर 2 भीषण बॉम्बस्फोट घडवले. यात 32 जणांचा मृत्यू झाला, 300 जण जखमी झाले. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सुद्धा आयसिसनं काही हल्ले घडवून आणले. गेली अनेक वर्ष युरोप या दहशतवादाच्या संकटापासून मुक्त होता, पण यावर्षी मात्र युरोपची ही संकटाची झळ तीव्र झालेली आहे. येणारं नवं वर्ष सुद्धा त्याला अपवाद ठरणार नाही की काय अशी स्थिती सध्या जगभर आहे. यावर्षी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांनी अनेक वळणं घेतली. 2015 शेवटच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाहोरला भेट दिली, त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध सुधारतील अशी आशा होती. पण तरी सुद्धा हे संबंध बिघडलेलेच राहिले. पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतात जनमताचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले आणि सगळ्यांनाच धक्का दिला. भारतीय लष्करी जवानांनी 250 किलोमीटरच्या परिसरामध्ये दहशतवाद्यांचे अनेक लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले आणि 2 डझनपेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले. नाक कापल्या गेलेल्या पाकिस्ताननं असं काही झालंच नाही असं सांगितलं. पण या घटनेनंतर दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडलेले आहेत, चर्चाही बंद पडली आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारतानं प्रयत्न केले. दुसरीकडे साऊथ चायना सी म्हणजेच दक्षिण चीन महासागराचा वाद यावर्षी जास्त पेटला. चीननं या महासागरावर आपला दावा ठोकला, पण व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांनी चीनला प्रखर विरोध केला. या विरोधाला न जुमानता व्हिएतनाम लगतच्या समुद्रामध्ये भराव टाकून बंदर आणि धावपट्टी चीननं केलेली आहे. फिलिपाईन्सनं आंतरराष्ट्रीय लवादाकडे चीन विरोधात खटला दाखल केलाय, तो जिंकला देखील, पण चीननं लवादाचं अस्तित्वच मान्य केलं नाही. चीननं पाकिस्तान सोबत आर्थिक भागीदारी करत ग्वादर बंदर विकसित केलं आणि थेट सीमेपर्यंत महामार्ग बनवला. चीनची ही कृती नव्या वर्षात भारताची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्सचा गौप्य स्फोट हा जगभर प्रचंड खळबळ माजवणारा ठरला. या प्रकरणी 1 कोटींपेक्षाही जास्त कागदपत्र उघड झाली. जगातले अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींची यामध्ये गुंतवणूक असल्याचं उघड झालं. यात भारतातल्याही दिग्गजांची नावं होती. पनामा या देशामध्ये बनावट कंपन्या उघडून त्यात जगभरातले दिग्गज आपला काळा पैसा वळवत असतात. या लहानशा देशातले नियमच असे आहेत, त्यामुळे काळा पैसा साठवणं सहज शक्य होतं. या गौप्यस्फोटामुळे अनेक राष्ट्रप्रमुखांना राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधान नवाज शरीफ यांचंही नाव यामध्ये असल्यानं पाकिस्तानामध्ये त्यांना जोरदार विरोधाचा सामना करावा लागतोय. जगभरातल्या शोधपत्रकारांनी एकत्र येऊन कोट्यावधी कागदपत्रांचा अभ्यास करून हे प्रकरण उघडकीला आणलं. 2017 सुद्धा याचे पडसाद उमटत राहणार आहेत. याही वर्षी युद्धग्रस्त सिरिया, लिबिया, इरिट्रिया अशा देशातून स्थलांतरितांचे लोंढे निघाले. 2016 3,800 स्थलांतरितांचा भूमध्य समुद्रात बुडून मृत्यू ओढवला असं आकडेवारी सांगते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी स्थलांतरितांचं प्रमाण कमी होतं, पण या स्थलांतरितांना युरोपमध्ये सामावून घेण्याचं आव्हान यावर्षीही मोठं होतं.
भारतामध्ये नोटबंदीवरून वाद थांबलेला नसताना व्हेनेझुएलानेही नोटबंदी लागू केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे देशातलं सगळ्यात मोठं चलन असलेल्या 100 बोलिव्हार या नोटा चलनातून बाद झाल्या. देशामध्ये वाढलेली प्रचंड महागाई, ड्रग्ज माफियांनी केलेला नोटांचा साठा, बनावट नोटा यामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. 100 बोलिव्हारची किंमत 2 अमेरिकन सेंट्स एवढी खाली आली. या सगळ्यावर उपाय म्हणून सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला. पाकिस्ताननंही आपल्या देशात 5,000ची नोट येत्या 3 वर्षात बंद करण्याचं ठरवलंय आणि तसा प्रस्ताव तिथल्या संसदेनं मंजूर केलाय. आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष नोंदलं गेलेलं आहे. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यामध्ये तापमानामध्ये 1.2 अंश सेल्सिअसची वाढ झाली आणि त्यामुळे हवामान बदल आणि तापमान वाढीचं आव्हान जगासमोर आहे. पॅरिसच्या हवामान करारानंतर मोरोक्कोमध्ये जागतिक हवामान बदल परिषद झाली. पृथ्वीची तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस पर्यंत राखण्याचं आव्हान जगासमोर आहे आणि त्यातच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाचा पॅरिस करारातून अमेरिका माघार घेईल असं जाहीर केलंय. आता ट्रम्प नेमकं काय धोरण ठरवतात यावर या कराराचं भवितव्य अवलंबून आहे. यावर्षी ब्राझीलमधल्या रिओ डी जानेरोमध्ये खेळाडूंचा मेळा भरला होता. जगभरातल्या 205 देशांचे खेळाडू यामध्ये सहभागी झाले. अमेरिकेचे खेळाडू मेडल मिळवण्यात आघाडीवर होते. युसेन बोल्टचा जलवा पुन्हा पाहायला मिळाला. भारतासाठी मात्र ही ऑलिम्पिक खास होती. भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं सिल्वर मेडल मिळवून इतिहास घडवला. साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. भारताची ऍथलीट दीपा कर्माकरनं जिम्नॅस्टिकमध्ये लक्षणीय कामगिरी केली. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीसोबतच गाजलं ते शोभा डे यांचं खेळाडूंबद्दलचं ट्विट. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जातात पण मेडल न घेता परततात असं त्यांनी म्हटलं होतं. पण PV सिंधू, साक्षी मलिक या खेळाडूंनी शोभा डेंना त्यांच्या कामगिरीतून उत्तर दिलं. मुलींनी मेडल्स मिळवल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये कुडियों का है जमाना हा सूर होता. फ्लॅशबॅक 2016 मध्ये आता आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बघणार आहोत जगभरामध्ये यावर्षी गाजलेली व्यक्तिमत्व. फ्लॅशबॅक 2016 मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. या वर्षामध्ये गाजलेली व्यक्तिमत्व बघूया. म्यानमारमध्ये यावर्षी मार्चमध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमुळे लोकशाहीची पहाट झाली. लोकशाहीवादी नेत्या आंग सॅंग सुकी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. गेल्या काही दशकांचा सुकींचा वनवास संपला. मात्र लष्करशाही असताना घटनेत केलेल्या बदलांमुळे त्यांना पंतप्रधानपद मिळालं नाही. शेवटी परराष्ट्र मंत्रीपदावर त्यांना समाधान मानावं लागलं. पण तरी सुद्धा सुकींचा प्रभाव कायम असणार आहे. अनेक दशकांची पोलादी पकड सोडताना आपलं वर्चस्व कायम राहील याची काळजी लष्करी राजवटीनं घेतली. त्यामुळे संसदेमध्ये अजूनही 25% जागा लष्करासाठी राखीव आहेत. या सगळ्या अडचणींचा सामना करत म्यानमारच्या लोकशाही सरकारला आपली वाट तयार करावी लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 8 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त होत आहेत. ओबामांची कारकिर्द अमेरिकेच्या इतिहासामध्ये कायमची ओळखली जाईल. ओबामांनी अमेरिकेची युद्धखोर प्रतिमा बदलली आणि अनेक मोठे निर्णय घेतले. इराणविरुद्ध निर्बंध शिथिल केले आणि नरमाईचं धोरण स्वीकारलं. तर 5 दशकांचं वैर मोडत क्युबाशी पुन्हा एकदा राजकीय संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर जपानमध्ये हिरोशिमामधल्या स्मारकाला भेट देऊन त्यांनी मृतांना आदरांजली वाहिली. अमेरिकेतल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला आरोग्य विमा देण्याची त्यांची योजना अत्यंत धाडसी होती. ग्वांटानामो बे तुरुंगातल्या काही कैद्यांची शिक्षा माफ करण्याचे संकेतही त्यांनी दिले. क्युबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन ही या वर्षातली चटका लावणारी घटना. तब्बल 5 दशकं या नेत्यानं क्युबावर अधिराज्य गाजवलं. कॅस्ट्रोंना खाली खेचण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडले पण त्यांना यश आलं नाही. साम दाम दंड भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर अमेरिकेनं केला. त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले पण हा लढवय्या या नेता सगळ्याला पुरून उरला. फिडेल यांची क्युबामधली क्रांती ही स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या अनेक देशांना
प्रेरणा देणारी आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे क्युबाचा आर्थिक कणा मोडून पडला, पण फिडेल यांनी लोकांच्या सहकार्याने क्युबाला नवी दिशा दिली. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात क्युबाने केलेली प्रगती अनेक प्रगत देशांना सुद्धा थक्क करणारी आहे. फिडेल यांना भारताबद्दल विशेष आस्था होती. स्वतंत्र झाल्यानंतर ज्या मोजक्या देशांनी क्युबाला मान्यता दिली त्यामध्ये भारताचाही समावेश होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही फिडेल यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीचा हात दिला. इंग्लंडची राणी एलिझाबेथचा 90वा वाढदिवस यावर्षी साजरा झाला. राणी एलिझाबेथचं घोड्यांवरचं विशेष प्रेम पाहता या वाढदिवसामध्ये घोडेस्वारांनी सुद्धा राणीला मानवंदना दिली. वाढदिवस सोहळ्यामध्ये 900 घोडे आणण्यात आले होते. युनायटेड किंगडम मधल्या 1500 जणांनी या सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राणी एलिझाबेथ दुसऱ्या महायुद्धामध्ये युद्धभूमीवर उतरल्या होत्या. त्यांचा जन्म, विवाह, दुसऱ्या महायुद्धातला त्यांचा सहभाग, हा सगळा प्रवास या सोहळ्यामध्ये दाखवण्यात आला. युनायटेड किंगडम मधल्या होम पार्क प्रायव्हेट विंडसर कॅसल मध्ये हा दिमाखदार सोहळा झाला. थायलंडचे राजे भूमिबोल यांच्या निधनामुळे यावर्षी थायलंड शोकसागरात बुडाला. भूमिबोल हे थायलंडच्या जनतेचे लोकप्रिय राजे होते. सुमारे 70 वर्ष म्हणजे सगळ्यात जास्त काळ राजगादीवर राहिलेले ते एकमेव राजे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 पंतप्रधान होऊन गेले. भूमिबोल यांच्या निधनानंतर आता युवराज वजिरालोंकोन यांची राजगादीवर नियुक्ती करण्यात आली आहे. पण भूमिबोल यांच्या निधनामुळे थायलंडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावर्षी दोनदा आपल्याला सुपर मून पाहण्याची संधी मिळाली. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे अत्यंत तेजस्वी दिसत होता. 14 नोव्हेंबरला सुपर मून पाहण्याची संधी सगळ्यांना मिळाली आणि आता पुढच्या वर्षीच्या अखेरीला म्हणजे 3 डिसेंबर 2017ला अशाच प्रकारची संधी आपल्याला मिळणार आहे. नोबेलकडे वळूया. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युअल सांतोस यांना यावर्षीचं शांततेचं नोबेल देण्यात आलं. कोलंबियामध्ये 52 वर्ष सुरू असलेला वांशिक संघर्ष संपवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पाक बंडखोरांशी त्यांनी केलेला शांतता करार जगाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, पण एक विचित्र योगायोग म्हणजे सांतोस यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर लगेचच हा करार रद्द करण्याचा निर्णय सार्वमतानं घेण्यात आला आणि त्यामुळे त्यांचा नोबेल पुरस्कार वादात सापडला होता. कोलंबियामधल्या वांशिक संघर्षामध्ये आतापर्यंत 2,60,000 लोकांचा मृत्यू ओढवलाय. 60 लाख लोकांना स्थलांतर करावं लागलंय आणि या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सांतोस यांचं योगदान मोठं आहे. गीतकार आणि संगीतकार बॉब डिल्लन यांना मिळालेलं नोबेल यावर्षीची सुखद घटना. आन्सर इज ब्लोइंग इन द विंड, टाइम्स दे आर चेंजिंग अशी अजरामर गाणी लिहिणाऱ्या या अमेरिकन पॉपस्टारची मोहिनी जगावर अजूनही कायम आहे. नोबेल पुरस्कार समितीनं बॉब डिल्लन यांची साहित्याच्या नोबेलसाठी निवड केली आणि त्यामुळे हा निर्णय प्रक्रियेतलाच मोठा बदल होता. अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या, पण बॉब डिल्लनचे चाहते मात्र भारावून गेले. दहशतवाद, युद्धखोरीच्या या काळात युद्धाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या बॉब डिल्लनला नोबेल मिळणं ही महत्वाची घटना आहे. नोबेल पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉब डिल्लन उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी त्यांचा संदेश पाठवला, पण बॉब डिल्लनचा या सन्मानानं गौरव झाल्यानंतर बरेच दिवस आपण सगळेच जण त्यांची गाणी गुणगुणत होतो. यावर्षी पुन्हा सगळीकडे टॉमरीन मॅनचे सूरही घुमले. आणि या वर्षाला निरोप देताना ऐकूया बॉब डिल्लन यांचंच एक गाणं. Must a man walk down before you call him a man? Yes, and how many seas must a white dove see before she sleeps in the sand? Yes, and how many times must the cannonballs fly before they fall out of a band? The answer, my friend, is a-blowing in the wind. The answer is blowing in the wind.